भवानी गणेश चे 5 रुपये आलेले आहेत, पोलीस पाटील 50 रुपये, नारायण महाग 50 रुपये, बंडू नाना पाटील निगोटे 50 रुपये, नामदेव पाटील डुकरे 50 रुपये, कडू रावजी पाटील वहाग 50 रुपये, अशोक भणदास पाटील नांगरे 30 रुपये, प्रभाकर माणिकराव निगोटे 20 रुपये, नारायण भाऊसाहेब निगोटे 50 रुपये, अरुण मेंढे 50 रुपये, बबन गणपत रंदे 50 रुपये, मनोहर अण्णा सोनवणे 50 रुपये ग्रामपंचायत सदस्य, बाळू मेंढे 100 रुपये, भाऊसाहेब मेंढे 50 रुपये. सर्वांचे धन्यवाद. आपल्या समोर एक विरोधी गीत सादर आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. त्या विरोधी गीताचे बोल आहे सखी बायको गेली. राती जेवली गाई गाई आमच्या मटण पचलं नाही, या मटण मच्छी पाई कर्ज झालं वत डोई. आवशे अगे आवशे उठण ग आवशे, काल टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेडणार होतो ना. शंपोला घर पाणी आंघोळ घाला.
पाऊस आहे ना माल की गाडी अव त्या गाडीची स्वयमी आधीच केली आणि गेली माझी आता बस झालं लय वेळ झाला बघ अरे सारे लोक खोळंबले पोटात आग पडली बघ चहा नाही का नाश्ता नाही अरे असं काय करतो येड्यावानी चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी अहो उचला ना लवकर कुणी मनाई केली लग्न समारंभ म्हटला की मुलीच्या वडिलांना चिंता पडते ती हुंड्याची आजकाल नवरदेव हुंडा नको म्हणतात पण मुलीसाठी तुमच्या मुलीसाठी काहीतरी नाही असं आग्रह करतात असा जवळच्या शाळेतील एक नवरा मुलगा ज्याला लग्न करायचं आहे तो आपल्या सासऱ्याला म्हणतो की मला लग्नामध्ये हुंडा नको तर तुमच्या मुलीला फिरवण्यासाठी हिरो होणार द्या त्याचबरोबर तिला हातात बांगडा द्या सोनणारा द्या मला काही नको मला फक्त गोंडा द्या आणि हे मला तुमच्यासाठी वन्स मोर होणार आहे तुम्ही म्हणण्याच्या आधी तर या गाण्याचे बोल आहे हुंडा नको मला पोरगी द्या मला Yeah.
त्याचबरोबर ताळकेसर यांना देखील विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सोबत मंचावर यायचं आहे आणि दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. ताळकेसर आणि चंदिले साहेब. सया पिंपळगाव अडस या गावी या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचंच नव्हे तर शाळेतील सर्व शिक्षक वृंद या शाळेच्या मुख्याध्यापिका नेटकेताई आणि सर्व विद्यार्थी बालमित्र यांच्या अंगातील कलागुणांचा एक सुंदर असा आविष्कार आपल्या गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या पालकांच्या समोर जो प्रदर्शित करण्यात येत आहे तर त्या निमित्ताने अतिशय आनंद होत आहे की खाजगी शाळाच नव्हे तर जिल्हा परिषदेची शाळासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असा कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगल्या प्रकारचा वाव देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. आणि दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट अशी आहे की या पंचक्रोशीतील या गावातील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष समिती सदस्य आणि गावातील सर्व नागरिक यांना देखील एक धन्यवाद देतो. मी त्यांचं अधिक असं अभिनंदन करतो की या बालकांना त्यांचा तिकडे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आणि शाळेसाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य ते करतात म्हणून गावातील सर्व नागरिकांना पण याचा धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक आजूबाजूतील नागरिक प्रत्येक शाळेतील शिक्षक अगदी बाहेर तालुक्यातील शाळेतील शिक्षक या शाळेचे केंद्रस्थान सर्व इथे हजर झाले आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची साथ दिली म्हणून सगळ्यांच्या इथं हार्दिक अभिनंदन आणि आभार करून म्हणतो. आणि जाते समुद्र समुद्र त्यांचे पालन पोषण करतो. नारळी पौर्णिमेला ते नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात व आनंदाने उत्सव साजरा करतात. अशा वेळी कोळी बांधवांचे गीत म्हणजे कोळी गीत आपल्या समोर सादर करत आहे.